जय शिवला जय शंभूला जय गणपती आले नी आम्ही घर साफ सफाई करूक सुरुवात केल्या ना श्रावणीने बघा खेका बांधलं गो झाडू ते झाडू काय म्हणतात त्या एका 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 वरती बांधलं ते का मोळ कोळ्यांची कामा बघा किती आहेत ती ए नको ते खाली पडत आहे ना ते डबे कसा उडे ठेवला त्याच्यात पडाक घासूचे असले तरी पण बघ 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 लागला की कोळी गेलो तो कोळ्यान उडी मारल्या मारण काय आज पिट्टी साक्षी वहिनी येऊची हा शिट्टी करून शिट्टी करून म्हणजे कुकरची शिट्टी झाल्यावर झाला या झाडून झाला मित्र या बघा काय झाडलं तर बघा बघा तुम्ही झाडा माझी उंची पतणार मी झाडू गेले मम्मी झाडू गेले ना मम्मी झाडतय ना तकडी एक पूर्ण करणी पूर्ण दा मी झाडू गेले तुम्ही हय हय तुमका कोण नाही सांगितलं झाडू पण तुम्ही घरात पण झाडत नाही समजला ना बाबू तुम्ही आमका सांगू नको काय पाकिट राबता लोकांच्या काय काय आहे आम्ही कधी सांगतो हो येऊन झाडा म्हणून हा ते घे घराकडे तरी घराकडे पण काय कमी आहेत ते हा विषय बदली करू नको 200 बस जरा खुर्चर हा आता मी बसलोय तर आता खुर्चीवर घाण पाठवून ठेवा आता म्हणजे बसाक नको तकडी मोबाईलच्या तकडी आखू नको भांडी याचा कायदा बघा व्यवस्थित झाड सर ते बघ तिकडे राहिलं ते बघ सगळा कोष्ट या कर व्यवस्थित 500 रुपये मजुरी तुझी अर्धी मजुरी बहिणीच घेतल्या पाकिटात नाही बघ किती रुपये घेतलेस हा 20 रुपये चार येतील चार रिंग्स येतील त्याच्यात फोर म्हणजे साक्षी वहिनी येऊची आता त्याच्यात तुमका श्रावणी दाखवीत कारण मी जातलय जरा बाहेर आहे आणि स्वर आणि मी बाहेर जाणार आहोत काय गेला डॉक्टर ड्रिंक्स देता रे मला नाही बरा नाही तरी पण ही झाडू बिडू मारते चांगलंय मी झाडू मारते म्हणून पण ते ऐकत नाही वरचा झाडून दिलो आणि साक्षीने आमक जरा वाईट मदत करू गेली या स्टँड घासून देता हो वर्षकच देत नाही देता कायम देता मामा आणि वहिनी मामा घर काढून देता आणि वहिनी भांडी भिंडी सगळं म्हणजे सगळं मामांमध्ये काढून देता पण मामा तो यावर्षी पायाचा हा त्याच्यामुळे देता देता मी काय नाही म्हणतोय हा देता खया स्टँडच खया नाही मोठी काय नाही हातात लागतो पाव सुरू झालो हे बघा आणि भांडी हे बघा घासलेली खरी ठेवली खरी ती भांडी भिजवलाय ती बघा भिजली हाणून ठेवलं बाहेर भांडी ठेवलेला बाहेर सुक तो पावसा जिलो घे तुझं झाला तुझं झाड लोट बीट झाला नाही घेऊन घासूचा या मधला आधी द्यावी मी आता शुक्रवारी आता कधी कधी
शुक्र हा बरोबर बुधवार गुरुवाराची दावली धान्य मी झाडलं तर पुसू गोया फक्त या कडापो होय होय मस्त वाटत बांगडे आणला हे बघा हो खाऊ का शोधित राहत साडे अकरा पाऊस गेल्यावर कोण आणलं मामी मम्मी मम्मी सगळ्यात काय नव्हती वरती घाण नाही घरीच होतो काम असलो ना गे त्यांची घरा नडू लायची तुम्ही असली ना मोठी मोठी माळे होय ना तांब्याची भांडी हा पितळीची किलो भर तरी पितांबरी लागा घासू होय ना वर्षाची ठेवीत ना गे हा हा असली ही घरा मातीची घरा सारूची लागे आता तरी या काय धुतला काय झाला ऐसा येईल खरा साक्षीने जुन्या आठवणी सांगता आपल्या भट्टा बिटांची घर असतात ना ती झाडूक झाडूक जायची आमच्याच कडे माय राग भट्टांची घर खूप नाही गे आमच्याकडे भट्टच म्हणतो बाकी सगळं पण करू चपाचा पीठ म्हणून होय ना तुमच्या आमच्या फक्त काय लाटी टाकत लाटताना जात नाही त्यांच्या असा त्यांच्या साईडी तिकडे मायराग तिकडे त्यासाठी लय असत ना भट भट लोकांना लय असत पहिले लोकांना त्यांच्याकडेच कामाक असायची एवढी 14 वर्षाची असल्या होय ना वहिनीचा पण घर उंच नाही गे कोणी कोणी झाडलंय तू झाडलं की आधून झाडलंय मामा काय बरा असला काय मग बघू नको नाही गे मामा एक एक कवल पण झाडून काढित कवल आणि कवल झाडता मामा गो मामा बघू नको ती बाई काय सांगते बरा नाही जरा गप गप काय ऐकत नाही पण मी करीत होतोय ना पण तिक कचरो काढलेलो मला घेत नाही म्हणून सगळं विषय झालेलो आम्ही नाही बघ जरा खाली खाली या काय आमची काय करतो काय करूया मासे आणलेले आहेत ना मग काय करतो चटणी कर मला जरा समी काय जास्त नाही खातो मी बैठक येताना भात नाही खायचं जास्त झोप येता म्हणून नको 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 आम्ही संध्याकाळी फ्राईड राईस पण खाऊ सांगता येत नाही नमस्कार तुम्ही आता बोलाल काय यंत्र चालला काय समजत नाही झाला काय साफसफाई करतोत काय करतोत काय घे पण आपल्याकडे आता गणपती येत आले चतुर्थी हा चतुर्थी नेमकी 8-10 दिवसावरच हा 8 दिवस हो तर आपल्या इकडे कोकणात घरोघरी गणपती असतात ते तुम्हाला माहितीच असेल तर आपल्याकडे जोरा तशी साफसफाई सगळ्या घराघरांतून साफसफाई झाडलोट कलर काम या सुरू असतात आपल्या ह्या घरात गणपती नसतात पण आपलं समोरचं घर ना देवघर त्याच्या गणपती असतात पण साफ करणं तर सण मधल्यावर आपण साफसफाई तर करत आहोत त्याच्यासाठी आमखाद्या साक्षीवाईने देता ही काय झाडून ह्याबी करून स्टँड बिन सगळं घासून बिसून दिले रान पण काढूचं काम चालू आहे खळ्यात पण दुपार नंतर दिलंय मिक्स करून टाकले आतमध्ये ह्याच्यात नाही नाही त्याच्यातच वाटत काय म्हणजे लक्षात नाही विचारलं तर हा गजाली मारत मारत आम्ही काम करता वगैरे वर्ग गाडून दिलं थोडीशी भांडी घासलंय जवळ लागता औषधासाठी तुमका काय हा हे की ना बसा बस टोप काय ठेवलं ते सांग नक्की आठवून खायचे टोप सुप्रियाने दिलेले माझ्या लक्षात नाही म्हणजे
ह्याच्यात मिक्स केलंय की खाई सगळं शोधलं थांब थांब आता असले तर याच्यात ह्याच्यात असतील ह्याच्यात ह्याच्यात भांडी घासा ना ठेवलंय मी काय समजत नाही कसले होते स्टीलचो स्टीलचो केवढ होतो मोठा वाटत होतो तो पायचो हरवलं बघूया नाही तर काय आठवतच नाही खै ठेवलं होतं काय झालेलं कुकर लावचे वांदे झाले तिथे बडबड का बडबड का बाबा कुकर लावचे झाले तर वांदे खै ठेवलं मिळालो आहे टोप टोप खयास खरे ठेवलास तो बघा अगदी काही लक्षात येत नाही थांब थांब हे बघ मिळाले खरे टाकलं होय होय का मी होय ठेवते म्हणजे माका वर ते लावलेले ना होय लावलेले आहे तर मनात येत नाही गे त्याच्यामुळे तो ठेवते लागतो या मोठा स्टँड कसू चा या बघा मोठा खाली उतरते जेवण काय घ्या आज चण्याची आमची श्रावण पाळलं वाटत आधी चिकन देते ते खाता तरी गे आम्ही आज चिकन आणला मग चिकन आज आम्ही चिकन आणला होत नाही विचारू आधी मटणात होय ना साशीसाठी काय करतो पोटी काय काय जणांचं पक्षी काळो काळो दिसतो जोग पण नाही सगळा रंग गेले ओटे काय काय जणांकडे ओटे हो भाकरे वाटत ना सगळा तसाच असता वर्षान वर्षा मायराकडे करंजे बिरजे करू शकते ना होय ना काय काय ना करंजे करू ना आपल्याकडे नाही करंजे बिरंजे काय करीत आपल्याकडे दिवाळीत करू दिवाळी गणपती लोक येतात ना हा खेडेगाव तसा करतोच आणि करू होतो हाताकडे होय ना आता तू केलं ना डेकोरेशन माझा करतोच आहे तेवढा तू भजन केलं आज ना मग मी उद्या असं मोठा सगळा मोठा सगळा मोठा माझा असा तू पूजा आज घातलं तर मी उद्या घालत सगळे चढावड चढावड ये उठ उठ मी गात उठ मी सांगते ना उठ अगे उठ मी खरोखर सांगतो अगे बाय उठ मी घासून टाकते ती मी घासले ती ती पण घासते मी ठेव तू मी घासते ठेव अगे बाय काय नको तू करू बस होते चेअर बस हे खराब सांगतोय अगे नको अशी काय बस ना खुर्चीवर अगे बाय मी घासते मी म्हणून मी काढून ठेवलं इथे तारे तो कातो हा ना असंच घासूया तिकडे सांगते पाण्यात नको म्हणून कशी करता आधी नाही तर अगे पण रोज करते तो गोष्ट वेगळी आता ती भांडी याची ह्याची घासूची आहेत ना ती घासता तू जेवण बिवण रोज का करत असं काय करू तसं ना हा काय देशी दारू देशी दारूचा दुकान आता
शाळेची सांगूची समोर देशी दारू विचारित जाता तुमका काय माहिती नाही की म्हणजे तुम्ही काय त्याच्याकडे जायच नाही पण समोर तुम्ही देशी दारू तर सगळ्यांना माहिती हा शिरगावात प्रख्यात जावा अरे नाडी आतमध्ये घाल नाडी घाल आतमध्ये बट तर चल ना मित्र आम्ही आता जातो आईचे रिपोर्ट घेऊन तकडातकडे जावा माहिती आहे ना हा भूषण पेट्रोल लागा बघा नाही तर ढकली ठेवची लागत गाडी थंडी वरता मग सांगित ना गपरावता चोरा सारखी काय गे दांडो घेऊन ये मांजरांना लय पीडा करतात नाणी येत तशी अगतात याच्यात तशी या करतात धावत नुसती रावतात ती आता टाकते ना डोकं मोडून माश्या तू वाट लावल्यावर धावत ती खरोखर म्हणणार नाही ती बोलता फक्त काय गे खरोखर म्हणत नाही आम्ही आम्ही फक्त बोलता होय की नाही गे कधीच नाही काय काय माझा करून पण मोकळी होत मग सांगतात हो नाही बाकीच्यांची येतो आई तुझी गोंडे बघ लावू लावते माझे शाप याहून गेले हो माझे पण लावले कधी तुमच्या आधी महिनोभर लावलेलो वरन ठेमके पडतात ना माडाचे इथे ते येऊन गेले एक दोन झालो आमचं झाडून लादी तुझी हा मग काम झाला सगळा चिकट झाला हळदीचा तुझा अंग सुकून गेला म्हणजे तू जरा जाड होतो ना तू जरा बारीक झाल्यामुळे तो असा झालेला शिरकोटे पडले तू क्रीम बीम झाला तर तू लावीत रिंग हानता आणि या करून टाकता फक्त खेळणी काढतानी टाकून देता खायत नाही ना खायत नाही तर बराच आहे पण पैसे किती तू साक्षीने भांडे पण सोळून टाकले सगळे टोप होते आणि डबे होते का आणलास बघूया कापूस काहीतरी मिळाला याच्यात का नाही आईचे रिपोर्ट खरे होत आत्मेच पेजवर आणि या गोळी वाजव ते पण पेजवर दीडशे रुपये हो गे दीडशे झाले आणि डॉक्टरांचे किती काय विचारले नाही काय सांगलास ते का नंतर येताना आता घे चल काय मिळालं दुसऱ्यावर खुश हे काय करूच कसे खायचे सकाळी एक पिंताचे कसे घेऊन इलास लय झाले की पैसे स्वतःचे पिंताचे हानीच नाही दुसऱ्यांचे कसे पिंताचे घेऊन येतात जेवणापूर्वी असली का ती पिंताची असतात सकाळी महाग किती असं माहिती आहे फोडून दे चांगलं मिळालं तर मिळालं चार पकड गेले ती मम्मीकडे दे आता बंद झाले रे बाबा नाही घ्यायचे बरं झाला रोज आणला की असंच असता कोणाकडे देऊन टाकते कोण तू खाणार नाही तर का देऊन टाके खाती चाय गरम करू ठेव्या काय वळू का त्यांना तरी औषध दिलं नव्हतं
हाडा दुखतात कॅल्शियम कमी काय उपयोग जाऊ दर औषध औषध दिलं हे बघ ती आणि पित्ताची गोळी घेऊन येईल कशा खाल्ल्याने काय माहिती त्यांना माहिती नाही ना हे दाखवतोय शिवायजी दुपारी ही दुपारी बघ ही दुपारी खा ही तीन ताटली ना नाही पिंताची ही सकाळी आणि रात्री ही सकाळी आणि रात्री ही सकाळी दुपारी ही दुपारी ही पित्ताची कोळी झाला आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद जेवण करू जेवण करता म्हणता राहुल झालं आमचं तर तुझं काम दोन झालेला चाय घेता चाय देऊया आमची ताई येत ना तेव्हा सगळी लसूण सोलून ठेवता माझ्यासाठी स्पेशल स्पेशल आमची काकी माझं नको ताई कायम येतात आमच्याकडे दुपारी सगळ्या करतात साफ सफाई कसली भाजी बिजी एवढी वत ना लवकर माका सांगतो हा तुझ्या वत माका पण दे जरा दमलं काम करून करून नाही गे मी मस्करीच सांग मी काय केलं मी बोलतो वाटणं झाडलंय तू का मला पुसू जा आम्ही जायतच नाही तकडे तकडे जायतच नाही आमची झाड लोट करून झाली आता आम्ही चाय पिता बसा ना पडली बघ दोन तीनदा औषध घातलं चाय काय खरंच की आमच्या गाडीच्या तरी पण मारू कया होय ना समजून चाय कशी आली आम्ही बनवलंय मीच खरा बनवलंय मी असं काय सांगितलं नंतर मला आठवलं मीच बोल करो 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 चाय गोड आवडत नाही कारण साखर जरा कमी होती ना म्हणून कमी पडली त्याच्यात माझं झाली असती जास्त वहिनी पोळी दिली नाही खाते सुप्रियाने खातो ना रेशन जा बघा आता आपण गेलेलो मगाशी तुम्हाला श्रावणीने सांगितलं आपण गेलेलो कुठे रिपोर्ट वगैरे आणायला आणि ह्याला रिंग्स हवे होते पण आताच्या रिंग्स मध्ये त्याला एक पण डायनासोर मिळाला नाही आता मग आम्ही आता रिंग्स घेणार नाही त्याच्या पुढे काय बरोबर ना बाबू हा गणपतीलाच घेणार आहोत तर आता साक्षी वहिनी गेलेली आहे आणि बघा उरलेला सुरलेला लादी विधी पुसून घेता कारण मगाशी बघितलं तुम्ही सगळा खाली पडलेला तर लादी वगैरे व्यवस्थित पुसून घेता आणि सासूबाई तिकडे बनवत आहेत स्पेशल बांगड्याची नाही बांगड्याचा सार तर त्याची तयारी चाललेली आहे मी तुमकं जेवताना दाखवूच आपण जेवता दाखव हे सरा सरा आणि काकी गप गप कशाक बसली आहे काय गे काय काय नाही जरा सकाळी काम होत ना जरा बाहेर गेलेलं काय बरी आहे ना तब्येत मी काय शोधता येतात समजतच नाही मग कसा शोधतलास काय माहिती काय शोधता गावत नाही आता माहित नाही आणि
जाऊ दे डोक्याच्या बाहेर जो विषय तो अरे बघा श्रावणी आता काय बाहेरच्या खोलीत तर चला मित्रांनो आता आपण भेटूया डायरेक्ट जेवताना तर जेवताना तुम्हाला दाखवतो की आपल्या जेवणात आज काय काय आहे ते चला भेटूया जेवताना शनिवारी बघा इकडे सार मस्त बेगी आणि इकडे बाबूक भरवता आणि मी इकडे माझी कापा बनवतोय आणि इकडे हे मासे फ्रीज मध्ये जातले टाकता परत खाता तो दोन दोन तीन दोन खाता भात लावलो की काम झालं तू काय करशील मग बघूया आता काय हा फ्रीज मध्ये काय नाही भाजी करू वय का उद्या भाजी चपाती देऊ होईल त्या भाजी चपाती वय असता ना तर मित्रांनो हे बघा आता आपण बसलोय जेवायला इकडे आई आहे श्रावणी आणि स्वर स्वर तो जेवून झालाय आणि कशाला आलाय माहिती तो थांबा तुम्हाला दाखवतो ती कापा गेला ना ती खाऊ गेलो बघा तर हे बघा स्वर कापा खायला बसलाय तिकडे आणि आपले मासे म्हणजे सगळ्यांचे बांगडा बांगडा श्रावणी घाल भात आहे मस्त पैकी चपाती आहे आपली आवडती शेपटी आहे शेपटी ठेवलं शेपटी काढ ती काप एक दे मला आणि बघा शेपटी मस्त पैकी आणि स्वरने काप दिलाय ते घेऊया आपण बघा मस्त पैकी बटाट्याचा काप आणि आंबोळे आणखीन बांगड्याची चटणी लय भारी लागते या आंबोळे आणि बांगड्याची चटणी खाता काय माहिती बाबा चपाती भात मस्त पैकी बांगड्याची चटणी आहे आणि काप आहे आणि श्रगा तुम्हाला दाखवत आहे ह्याचा आधी आहे खाऊन दाखवतो तू खाऊन दाखव कसा आहे काप मस्त आहे मॅडम ठीक आहे माशाची चटणी घेतलं वाटत बाबा सारा माझा ठेवलेला बाजू टोमॅटोचा टोमॅटोचा सार भात आणि कापा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा तुमका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर येतात तर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पहिला हा आणि ऑल द सिलेक्ट करणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन करून मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा प्लीज सांग काय मजा आली प्लीज चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय सद्गुरू।